की, अरे भारत माता की, अरे बूस्टर पंप, अरे बूस्टर पंप, अरे पानी आमच्या हक्काच, अरे पानी आमच्या हक्काच। मी उदय पंडित साळवे, आज दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी हेवन पार्क मधील विविध समस्यांच्या निमित्त पुणे महानगरपालिकेच्या गेट समोर आंदोलनासाठी बसलो होतो। आमच्या हेवन पार्क 1997 पासून पुणे महानगरपालिकेत गेलाय, तरी पण आमच्या इथे सुखसुविधांचा अभाव आहे। आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिकेला निवेदन दिलं की आमच्या इथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे, तसेच आमच्या इथे पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज लाईनचं पाणी मिक्स होतंय। का वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन सुद्धा पुणे महानगरपालिका टाळाटाळ करत आहे, त्यासाठी आम्ही 23 डिसेंबर 2021 रोजी पुणे महानगरपालिकेच्या गेट समोर आंदोलन केले होते। त्यावेळेस आम्हाला पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वेळ न देता पुणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख पावसकर साहेबांनी आम्हाला खोटं आश्वासन दिलं की तुमचं 2 महिने तुमच्या इथं बूस्टर पंप बसेल आणि तुमच्या इथं निधी मंजूर करून तुम्हाला पाणी येईल म्हणून। आज 2021 नंतर एप्रिल 2023 पर्यंत एकही पाण्याचा थेंब आमच्या इथे येत नाही। आम्हाला टँकरनी आज पण जेव्हा पुणे स्मार्ट पुणे म्हणून घोषित केलं जातं तेव्हा आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा केला जातो, तो पण पाणी पुरवठा वेळेत नसतो। आम्ही आज सकाळपासून हेवन पार्क मधील ज्येष्ठ नागरिक असो, हेवन पार्क मधील महिला असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो, त्यांनी वेळोवेळी आज सकाळपासून महानगरपालिका आयुक्तांची वेळ मागितली, पण आज संध्याकाळचे 7 वाजत आहेत। आमच्या इथल्या भरपूर लोक आज महिला आपले घरातली कामं सोडून असो, आपले ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या औषधांच्या गोळ्या न विसरतात ते सोडून आंदोलनाला बसलेत, पण आयुक्त साहेब अजून पण वेळ देत नाहीयेत। आयुक्त साहेबांना असा कोणता एवढा बिझी शेड्यूल आहे की जनतेला ते वेळ देऊ शकत नाहीयेत। आज आपल्या इथे पुणे महानगरपालिकेत कोणतेही नगरसेवक किंवा महापौर नाहीयेत। आज पुणे महानगरपालिकेला प्रशासक असून सुद्धा प्रशासक जनतेला टाइम देत नाहीये, तर प्रशासक काय कामाचे? आज लोकांचे जनतेचे प्रश्न सोडवले जात नाहीयेत। जनता आज गेट समोर आंदोलन करतीयेत, आयुक्त साहेब पालकमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये व्यस्त असताना जनतेला तसेच रस्त्यावर उन्हात तसेच सोडून निघून गेलेले आहेत। आज पण आम्ही जोपर्यंत आयुक्त साहेब आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही या गेट पासून हलणार नाही, या जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही हेवन पार्कची जनता इथून निघणार नाही। आयुक्त साहेबांना आमचं नम्रपणे विनंती आहे की आमचे प्रश्न ऐकून आमचे लवकरात लवकर सॉल्व करावे ही विनंती करतो। तर आता आज पालकमंत्री आले होते, तर तुम्ही त्यांना असं भेटू शकला असता? पण आम्हाला पोलीस प्रशासनाने पालकमंत्र्यांना वेळ घेऊ दिला नाही। वेळोवेळी पोलीस प्रशासन आम्हाला आंदोलन कसं मोडण्याचा प्रयत्न करतंय, ते प्रयत्न चालू आहेत पोलीस प्रशासनाचे, पुणे महानगरपालिकेचे पण तेच प्रयत्न चालू आहेत की आंदोलन कसं मोडलं जाईल। पण आम्ही आमच्या प्रश्नावर ठाम आहे, आम्ही आमच्या समस्येवर ठाम आहे, जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही या गेटवरून हलणार नाही। मी आरती संजय सोनटक्के, राहणार हेवन पार्क, मोहम्मदवाडी रोड। माझा प्रश्न आहे की आयुक्त सरांनी आम्हाला दिवसभर इथे उन्हामध्ये बसवलं, आम्हाला वेळ दिला नाही। पालकमंत्री आतमध्ये बसलेले असताना सुद्धा त्यांनी आम्हाला उन्हामध्ये बसवलं, हे पालकमंत्री काय कामाचे आणि आयुक्त काय कामाचे, काय उपयोग आहे यांचा? जय हिंद, जय महाराष्ट्र। If you like the video, do like, comment, share, and subscribe.